नमस्कार मित्रांनो टर्नर ट्रेड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजचा टॉपिक आहे आपला ड्रिल ड्रिल म्हणजे काय एखाद्या वस्तूवर वर्तुळाकार चित्र पाडण्याकरता जे धारदार अत्यार वापरले जाते त्याला ड्रील असे म्हणतात या अत्याराच्या एका टोकाला धारदार निमुळता भाग असल्यामुळे धातू धातू कापण्याची क्रिया होते ड्रिलच्या मदतीने केल्या जाणाऱ्या क्रियेला ड्रिलिंग असे म्हणतात ही क्रिया ड्रिलिंग व लेथ मशीनवर केली जाते ड्रिल तयार करण्यासाठी हाय कार्बन स्टील व स्पीड स्टील या धातूचा उपयोग केला जातो या धातूपासून तयार होणाऱ्या ड्रिलला हार्डनिंग टेम्परिंग व ग्राइंडिंग या क्रिया केलेल्या असतात त्यामुळे ते कार्यक्षमतेने कार्य करतात आपण बघू ड्रिलचे प्रमुख भाग एक शॅक यामध्ये टँग नेक इत्यादीचा समावेश होतो दोन बॉडी बॉडीमध्ये लैंड लँडहिल बॉडी क्लिअर व पॉईंट इत्यादी भागांचा समावेश होतो एक शँक डील ज्या भागावर पकडले जाते त्याला शँक असे म्हणतात शँकमध्ये टँक या भागाचा समावेश होतो टँकचा भाग ज्यादा केलेला असून तो मशीन स्पिंडल किंवा सॉकेटमधील गाळ्यात ग बसून घट्ट होतो त्यामुळे कटिंग करते वेळी येणाऱ्या जास्त दाबामुळे डील सैल होत नाही शँकमध्ये पॅरेल व टेपर असे दोन्ही प्रकार आहेत पॅरेल शँकड्रील ड्रिल चक ड्रिल होल्डर इत्यादीमध्ये घट्ट करता येत घट्ट करता येतात टेपर ड्रिल टेपर सॉकेट तसेच ॲडॅप्टरमध्ये व मशीन स्पिंडलमध्ये बसवतात शँकला मोर स्टँडर्ड टेपर केल दिलेले असते टेपर शँकमुळे ड्रिलला पकड मजबूत बसते व ताबडतोब समकेंद्री होतात टेपर फिटिंगचे सर्व फायदे टेपर शँक डीलला मिळतात शँकच्या पुढील भागाला नेक असे म्हणतात नेक हा भाग डीलच्या साईजपेक्षा थोडा कमी असून त्यावर डीलचे साईज व मेक लिहिलेले असते बॉडी बॉडीच्या भागावर स्पायरल गाळ्या असतात त्यास फ्लूट असे म्हणतात ज्या डीलवर दोनपेक्षा जास्त फ्लूट असतात त्या डीलला मल्टीफ्लुटेड डील असे म्हणतात फ्लूट आल्यामुळे कटिंग एजस्ट तयार होऊन त्यातून कटिंग चिप्स सहजरितीने बाहेर पडतात तसेच कुलनचा पुरवठा डिलिंग करताना कटिंग पॉईंटपर्यंत होतो डील छिद्र करताना छिद्रामध्ये अडकून बसू नये म्हणून बॉडी क्लिअरन्स दिलेला असतो बॉडी क्लिअरन्स व फ्लूट यामध्ये लँड हा भाग असतो व त्यास धार असते फ्ल्यूट सरफेस व बॉडी क्लिअरन्स यामधील किनारीला हिल असे म्हणतात डीलच्या धारदार टोकाला डीलचा पॉईंट असे म्हणतात यात लिप्स फ्लँक व चिझलेज इत्यादीचा समावेश होतो डीलच्या दोन्ही कटिंग एजेसना डेड सेंटरवर जी धार तयार होते त्याला चिझलेज असे म्हणतात कटिंग एजच्या भाग मागील भागात फ्लँक असे म्हणतात ड्रिलच्या फ्लूटमधील जाडीला वेब असे म्हणतात वेब ही डील पॉईंटकडे निमूळती होत गेलेली असते त्यामुळे ड्रीलवर डीलवर दाब आला असता डील पॉईंटकडून कमीत कमी लांबीत तुटते डीलच्या दोन्ही कटिंग एजमधील अँगल एकशे अठरा डिग्री असतो विविध धातूसाठी तो, तो एकशे अठरा ते एकशे पस्तीस डिग्रीपर्यंत असतो डीलचा लिप क्लिअरन्स अँगल आठ ते बारा डिग्री अंशापर्यंत दिलेला असतो अँगल व लिपची लांबी मोजण्याकरता डील अँगल गेज वापरतात डीलच्या स्पायरल फ्लूटमुळे डीलच्या आसाशी जो कोण तयार होतो त्यास रेक अँगल असे म्हणतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रिल व ड्रील पार्ट्स याविषयी माहिती बघितली तुम्हाला आजची माहिती नक्कीच आवडलेली असेल तरीही काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व आमच्या टर्नर ट्रेड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद